नमस्कार। जीवनमूल्य या कार्यक्रमात पुन्हा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मागच्या कार्यक्रमात आपण वासना पाहिली, पापबुद्धी पाहिली आणि हे सर्वावर सुंदर विवेचन करायला डॉक्टर सचिन परब होते। आज पण ते आपल्याबरोबर आहेत, तेव्हा डॉक्टर सचिन परब पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत। ओम शांती। ओम शांती। मागच्या भागात आपण खूप सुंदर आपण विवेचन केलं, पापबुद्धी, वासना, पत्थरबुद्धी वगैरे प्रकार बरेच झाले ना, बऱ्याच लोकांचं फीडबॅक पण त्याच्यावर चांगलं आलं। तर आज आता काय घेणार आपण? आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं की ह्या चौथा, पाचवा आणि सहावा श्लोक आहेत, यांचा कनेक्शन आहे, लिंक आहे। मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की दुष्ट वासना आणि धर्मता नीती सोडू नको हो। आताचा जो श्लोक आहे आपल्या समोर तो आहे की मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा। तर तो शेवटचं चरण होतं चौथं आहे की सार विचार राहो, त्याला एक्सपांड करतायत। ओके, है ना, समर्थ की सार विचार राहो म्हणजे एक्झॅक्टली काय करावं की पाप संकल्प सोडून द्यावा आणि सत्य संकल्प जीवी धरावा। शब्द फार सुंदर आहेत हे, जीवी धरावा मी म्हटलंय, आपण त्याच्यावर पाहूया। मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चीची। आता इथे मनाला काय सांगतायत, तीन गोष्टी सांगतायत की पाप संकल्प सोडून द्या, सत्य संकल्प जीवी धरा आणि कल्पना करू नका विषयांची। तर इथे मला जी पहिला चरण आणि तिसरा चरण ह्याच्यामध्ये लिंक दिसते आहे की विषयांचं तुम्ही चिंतनही करू नका। अर्जुन आहे तो भगवद्गीतेमध्ये परमात्म्याला एक प्रश्न विचारतो की माहिती आहे की विकारांनी दुःख होतं, ठीक आहे ना, माहिती आहे की विकारी संकल्प यायला नाही द्यायचे, तरी पण असं का होतं की सगळं माहिती असून देखील व्यक्ती असं का करतो? तेव्हा परमात्म्याचे महावाक्य आहे की काम एष क्रोध एष रजगुण समुद्भवा। म्हणजे विषयाचं जेव्हा आपण चिंतन करतो, ध्यायतो विषयान पुंसा असा दुसरा अध्याय श्लोक आहे 62वा, विषयांचं जेव्हा चिंतन करतो आपण, विषयांचं चिंतन, तर तेव्हा आपल्या मनामध्ये हा काम उत्पन्न होतो, ठीक आहे ना। ओके, हा काम म्हणजे कामना, कामना उत्पन्न होते। विषय म्हणजे विषय वासनाच्या दृष्टीने, यस यस, विषय म्हणजे इंद्रियांचे विषय। आता मला खायला काय पाहिजे, मला पिक्चर बघायचा आहे, नॉट सब्जेक्ट्स, नॉट सब्जेक्ट्स। इंद्रिय कानाद्वारे, म्हणजे जे पाच इंद्रिय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, तर त्याच्या हे जे विषय आहेत तर त्याच्यावर चिंतन केलं, तर तुम्ही जेवढं विषयांचं चिंतन करणार तेवढे पाप संकल्प येण्याची शक्यता आहे, ठीक आहे ना। म्हणून आपल्याला अध्यात्मामध्ये जो पुरुषार्थ आहे तो इंद्रियातीत जाण्याचा आहे किंवा इंद्रियांना जिंकण्याचा पुरुषार्थ आहे, ठीक आहे। तर समर्थ म्हणतायत की कल्पना पण करू नकोस त्याची, कारण कल्पना केली तर पुढे संपूर्ण लिंक आहेच। बरोबर, तुम्हाला दिसतो एकच संकल्प पण त्याच्या मागे लपलेले असतात सगळे, ठीक आहे ना। तर भगवद्गीतेचा जो श्लोक आहे, ध्यायतो विषयान पुंसा संगात संजायते कामा, कामात क्रोधो भी जायते, क्रोधात भवती संमोहात, संमोहात भी, म्हणजे एका मागोमागे लाईन मध्ये आहेच। तुम्ही नुसतं सुरुवात करायची देर आहे। आणि मी असं बघितलं आहे, सध्या जे पेशंट आमच्याकडे येतात तर त्याच्यामध्ये एक कॅरेक्टरिस्टिक ट्रेट मी जी पाहिलेलं आहे की इम्पल्सिव्ह नेचर, आम्ही इंग्रजीमध्ये असं म्हणतो। इम्पल्सिव्ह नेचर म्हणजे काय, की इम्पल्स आली रे आली, इम्पल्स म्हणजे एक स्फूट अस्पष्ट अशी आली रे आली की ते कर्मामध्ये यायला वेळ नाही लागत। तर तिथेच मी पुन्हा म्हणतो, समर्थांची जी बुद्धी आहे ती उलटे आल्या रे आल्या तिला संपवा, तिथे कल्पना पण करू नका। काय फरक पडतो कल्पना केली, तर लोक म्हणतात फक्त कल्पनाच केली ना, कल्पना केलेली नाही आहे ती, तुम्ही सुरुवात केलेलं आहे त्या ट्रॅकला, तुम्ही गाडीचं इग्निशन ऑन केलेलं आहे, त्यामुळे ती ट्रेन चालूच होणार। आणि ती ट्रेन जर चालू झाली की विकारे घडे हो चनी सर्व छी छी,
कारण जे लोक म्हणतात की आमची इच्छा नसते असं काय करायचं तरी होतं, याचा अर्थ तुम्ही कुठेतरी गाडी स्टार्ट करताय ना ती अननोईंगली करतात, अननोईंगली म्हणजे झोपलेले असतात ते. आणि पुरुषार्थ हाच आहे. मला एकदा मी कुठे महाराष्ट्रामध्ये कार्यक्रमासाठी गेलेलो माझ्या मते विदर्भामध्ये, तर तिथे एक जादूगार आलेली आणि तिने फार सुंदर वाक्य सांगितलं. मी तिथे ऐकलं की कोणत्याही व्यक्तीचं भाग्य जे असतं की ते झोपलेलं नसतं, ठीक आहे ना. मना ते तिने अशा प्रकारे हिंदीमध्ये सांगितलं की की तो झोपलेला नाही आहे, सिर्फ वो जगा हुआ नाही आहे, ठीक आहे. म्हणजे आपण मेजॉरिटी कर्म करताना तुम्ही अनकॉन्शियस हा जो शब्द वापरला ना, तो अनकॉन्शियस न राहता तिथे जर आपण जागृत झालो तर आपण तिथेच त्याला थांबवू शकतो. तर जेव्हा समर्थ म्हणतात की कल्पना ते नको विषयांचे, म्हणजे तुम्ही कल्पना पण करू नका विषयांची, कारण कल्पना केली केली रे केली की तर आम्ही असं म्हणतो मेडिकल सायन्समध्ये की तुमच्या मेंदूमध्ये लगेच चेंजेस चालू होतात. मी उदाहरण देतो की तुम्हाला मी एखादा चांगला श्रेष्ठ संकल्प दिला की तुम्ही विचार करा की तुम्ही परम पवित्र आत्मा आहात किंवा तुम्ही शांत स्वरूप आहात, तर ते म्हणतात आम्हाला काही अनुभव होत नाही, आम्ही एवढा वेळ प्रयत्न केला लिहितो वगैरे. मी म्हटलं मग अनुभव केव्हा होतो, तो बोलतो जेव्हा आम्ही निगेटिव्ह संकल्प करतो ना सगळे अंगावर शारे येतात काटे येतात. तर कल्पना ते नको विषयांची ह्याच्यासाठीच. तर मी बघतो माझ्याकडे जेव्हा मुलं येतात आई वडील घेऊन, तर ते म्हणतात त्यांना आम्ही भाजी वगैरे दिली पालेभाजी ते तोंड वाकडं करतात, पण यांना जर आम्ही फास्ट फूड दिलं की त्यांच्या तोंडाला पाणी येतं. पिझ्झा काय किंवा वडापाव काय किंवा भजी समोसा जे काय असेल ते, तर ती विषयांची सवय लागलेली आहे ना. तर तुम्ही ती कल्पनेमधून काढून टाका ती, तेव्हा होणार. आणि सोल्युशन काय, सत्य संकल्प जीवी धरावा, सत्य संकल्प जीवी धरावा म्हणा त्याला पकडून ठेवा तुम्ही. मागे पण आपण पाहिलं की निगेटिव्ह संकल्प करायला वेळ नाही लागत, पॉझिटिव्ह संकल्प करायला वेळ लागतो. किंवा निगेटिव्ह कर्म व्हायला वेळ नाही लागत कलियुगामध्ये पॉझिटिव्हला, तर ते केव्हा होणार माहिती आहे आम्हाला की या वेळेला जेव्हा एखादी व्यक्ती माझ्याकडे येते आणि म्हणते की मला करायचं नाही आहे तरी पण होतं, याचा अर्थ डॉमिनंट निगेटिव्हिटी आहे, ठीक आहे ना. तर त्याचं सोल्युशन जे समर्थाने दिलेलं आहे की जीवी धरावा मर जाय, जसं श्री रामांच्या ब्रीदवाक्य जे आहे की प्राण जाय पर वचन न जाय, त्यांनी जे वचन दिलेलं पित्यांना की मी तुमचा संकल्प पूर्ण करणार, जीवी धरावा ती जी दृढता आहे हाच आध्यात्मिक पुरुषार्थ आहे. म्हणजे एवढ्या वर्षाचा मी अभ्यास करतो आहे तर मला पुन्हा पुन्हा मी येतो आहे तर काय आहे आध्यात्मिकता म्हणजे काय आहे, सत्य संकल्प जीवी धरावा हा आध्यात्मिकतेचा पुरुषार्थ आहे. काही झालं तरी मागे पण आपण पाहिलं की लोक कॉम्प्रोमाइज करतात अंडर प्रेशर, डोंट कॉम्प्रोमाइज, सत्य संकल्प जीवी धरावा, दॅट इज द सोल्युशन. व्हेरी गुड. जीवी धरावा हा जो शब्द आहे, समर्थांचा प्रत्येक शब्द वापरण्याच्या पाठीमागे काहीतरी कार्यकारण भाव असेल. तर मनी धरावा धरलं नाही आतापर्यंत, मनाचे श्लोक घेतले सत्य संकल्प मनी धरावा धरलं नाही, जीवी धरावा धरलं. मन आणि जीव याच्यात कसा तुम्ही बायफर्केशन कराल? काय असतं, एक तर मला जे ह्यावेळेला कळलं की एक तर भुजंग प्रयाग जे वृत्त आहे, ठीक आहे ना. आणि कसं असतं, एकच गोष्ट मी वेगवेगळ्या शब्द वापरून सांगितली ना तर त्याच्यामध्ये मला मोनोटोनस येत नाही, एकाच प्रकारचं वेगवेगळा शब्द वापरला जातो. तर वेगवेगळे शब्द वापरून जेव्हा मी माझा विषय लोकांसमोर ठेवतो तेव्हा ते वेगवेगळ्या अँगलने हिट होत असतं. म्हणजे तुम्हाला मनी धरावा शब्द आवडत असेल पण माझ्यासाठी जीवी धरावा हा शब्द आवडत असेल, ठीक आहे ना. किंवा आपण आता हे प्रचलित शब्द त्यांनी त्यावेळेचे वापरले की तुम्ही जे बोलला ते माझ्या जीवाला लागलं, आता काळजाला लागलं. आता मी विचार करत असतो, लोकं म्हणतात दिल से बोलो या कलेजेस से बोलो, म्हणून लिव्हरमधून बोलायचं काय, कारण दिल समजू शकतो हार्ट,
आपण इंग्रजीमध्ये असं म्हणतो ना की आय एम स्पीकिंग फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. तर माझ्या मनात असा विचार येतो की बॉटमच का, वाय नॉट टॉप ऑफ द हार्ट, वाय नॉट राईट साईड लेफ्ट साईड, बॉटम ऑफ द हार्ट काय, म्हणजे दिल की गहराई से हा शब्द आहे. किंवा मेरे कलेजे को तीर लगा, कलेजे को लगा मना दिल को लगा या लिव्हर को लगा, कलेजी म्हणजे लिव्हर झालं. तर हा जो शब्द आहे जीवी धरावा, तर त्यावेळेला माझ्यासमोर जे चित्र आलं की एखादी आई आपल्या मुलाला जसं कवटाळून धरते जवळ, ठीक आहे ना, सोडत नाही त्याला, ठीक आहे ना, तर जीवाला जप रे बाबा. हा, जीवाला जप रे, ठीक आहे ना. माझ्या जीवाला त्रास झाला, मला जीवाला जो त्रास होतो मलाच माहिती आहे. तर जीव आणि शिव हे दोन शब्द शास्त्रामध्ये भरपूर वेळेला येतात. जीवा शिवाची बैल जोडी, बैल जोडी, ठीक आहे ना. किंवा पुरुषार्थ काय, जीवापासून शिवापर्यंत जाणे, ठीक आहे. आणि जीव हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी आलेला आहे, सजीव आणि निर्जीव आपण म्हणतो. तर जीव याचा अर्थ, जर जीव आणि शिव हे दोन शब्द आपण वापरले, तर आत्मा आणि परमात्मा हे जे संस्कृतमधले शब्द आहेत ते या भाषेमध्ये जीव आणि शिव ह्या अर्थाने वापरले असतात. जीवी धरावा मना आत्म्याला धरून धरावा, आत्म्यापर्यंत खोलपर्यंत जायचं आहे. आणि मन म्हटलं की आत्म्याची एक शक्ती झाली ती, ठीक आहे ना. ऑफकोर्स आपण पाहिलेलं आहे की तो दरवाजाच आहे, मनाद्वारे आत्मध्ये घुसतात. पण जीवी धरावा म्हणजे सबकॉन्शियसमध्ये ते गेलेलं आहे, खोलवर गेलेलं आहे ते. तर सत्य संकल्प जेव्हा एवढ्या खोलवर जातो तेव्हा तो रिझल्ट देतो तुम्हाला. आता काय झालेलं आहे की असत्य संकल्प किंवा विषयांचं चिंतन, पाप संकल्प खोलवर गेलेले आहेत, त्यामुळे तुम्ही टच केल्याबरोबर सगळी फाईल उघडते. पण आपल्याला समर्थ सांगतात की सत्य संकल्प तुम्ही जीवाला धरून राहा, काही झालं तरी मी आत्मा आहे, मी पवित्र आहे, मी शांत स्वरूप आहे, मी ईश्वरीय संतान आहे, ठीक आहे ना. मला ईश्वराचे गुणधर्मांना प्रगट करायचं आहे, सर्वांना ईश्वराचा परिचय द्यायचा आहे. हा सत्य संकल्प जो आहे तो तुम्ही सोडू नका, काही झालं तरी. तर हा सत्य संकल्प जर तुम्ही ठेवलात तर तुमची जनी वंद्य होणार, तुम्ही चिची होणार नाही तुमचं. तर हे आपल्याला समर्थांना या श्लोकामधून सांगायचं. सत्य संकल्पावर आणखीन आपण डेप्थमध्ये जाऊ शकतो की सत्य काय आहे. व्हेरी गुड. कारण लोक सध्या अशा संभ्रमावस्थेत आहे की ते असत्याला सत्य मानतात आणि सत्य त्यांना असत्य वाटू शकतं. भरपूर वेळेला सत्य म्हणजे खरं आणि असत्य म्हणजे खोटं असं आपण म्हणतो. पण सत्य जे आहे हे त्याच्याहीपेक्षा वर आहे. सत्याचे ओरिजिनल जो वर्ड आहे तो सत, सत आणि सत्य. तर त्याला वेगवेगळ्या लोकांनी वेगळा अर्थ सांगितलेला आहे. मला जो इथे दिसतो की सत्यम शिवम सुंदरम, ठीक आहे ना. गॉड इज ट्रूथ म्हटलेलं आहे. तर ट्रूथ किंवा सत्य ह्याचा दोन अर्थ होते, की सत्य म्हणजे खरं आणि दुसरं सत्य म्हणजे अविनाशी. येस, अनचेंजेबल. हा, ज्याचा कधी विनाश होत नाही असा तो संकल्प आहे. तर असा कोणता संकल्प ज्याचा कधी विनाश होत नाही? यू जस्ट होल्ड ऑन टू दॅट फ्रॉम द बॉटम ऑफ युअर हार्ट. व्हेरी गुड. तर तो तुम्ही जेवढा धराल तेवढा तुम्हाला चेंजेस दिसून येणार. आता हे कसं होतं, फॉर एक्झाम्पल मी सांगेन की जर तुमच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा निगेटिव्ह विचार येत असेल, आणि असे पेशंट माझ्याकडे येतात म्हणून मी सांगतोय त्यांना, आम्ही हा अभ्यास देतो, ते बोलतात पुन्हा 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 मी सोडणार नाही, मी सोडणार नाही, काय समजतात, तोडून टाकेन, फोडून टाके. किंवा विकारी विचार, एक आजार आहे ज्याला आम्ही OCD म्हणतो टेक्निकल भाषेमध्ये. OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. आता ऑब्सेशन म्हणजे काय? ऑब्सेशन म्हणजे एखादा विचार माझ्या इच्छाविरुद्ध पुन्हा पुन्हा माझ्या मनात यायला लागला. इच्छेविरुद्ध मी म्हणतो आहे, कारण तो पेशंट म्हणतो की मला कळतं हा विचार केला नाही पाहिजे, पुन्हा पुन्हा येत राहतं. तर त्यावेळेला ते फार डिस्टर्ब होतात. तुम्ही विचार करा, एखादा विचार तुमच्या पुन्हा मनामध्ये येतो आणि तो निगेटिव्ह विचार आहे, विकारी विचार आहे, आणि तुम्ही खूप प्रयत्न करता पण तो जात नाही आहे, काय करायचं? आणि त्यावेळेला तो फार डिस्टर्ब होतो, कारण त्याच्या इच्छेविरुद्ध हा विचार येत असतो आणि दिवसभर त्याचं कशातच लक्ष लागत नाही. त्याला कळत आहे हा विचार, पण करू काय? तर त्यावेळेला आम्ही म्हणतो, तर हे कसं असतं, आम्ही म्हणतो ब्रेनमध्ये काही
रासायनिक पदार्थांचं असंतुलन आहे आणि तुमच्यामध्ये काहीतरी तणाव आहे. जेव्हा हा विचार पुन्हा पुन्हा येत राहतो, ऑब्सेशनला म्हणतो, आणि मग ते ऑब्सेशन दूर करण्यासाठी काही कंपल्शन करावं लागतं, म्हणजे काही कर्म करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, कॉमनेस्ट ऑब्सेशन मी सांगतो तुम्हाला, की काही लोक असतात त्यांना असं वाटतं की माझं शरीर अस्वच्छ आहे, ठीक आहे ना, मी आता काम केलं, आता इथे मी हात ठेवला तर त्यांच्या मनात विचारणार माझा हात खराब झालेला आहे, माती लागलेले किंवा धूळ लागलेले, तर ते काय करणार, नळाखाली जाऊन हात धुणार. आता ठीक आहे, तुम्ही हात धुतला, परत आले, परत वाटणार नाही हात खराब आहे, परत जाणार आणि हात धुणार. तर हे पुन्हा पुन्हा सारखं हात धुणं हे कंपल्शन झालं. पण कंपल्शन का होत आहे, कारण मनामध्ये तुमचा विचार येतो आहे की मळ लागलेला आहे. तर ऑब्सेशन लीड्स टू कंपल्शन. आता हे एक सुंदर उदाहरण, तर ह्याच्यामध्ये आम्ही अशा केसेस पाहिलेल्या आहेत की हाताची चामडी निघाली तरी हात धुत आहेत. तुम्हाला हे थोडं ऑड वाटेल, पण ह्या केसेस जेव्हा येतात त्यांना कळतं, पण काय करू, तो विचार पुन्हा पुन्हा येत राहतो. तर हा जो आहे ना कल्पना नको ते विषयांची, तो संस्कार घडलेला आहे तुमच्यामध्ये, त्यामुळे त्याला वेळ नाही लागत, त्याने बटन दाबल्याबरोबर स्फोट उडतो. व्हेरी गुड. तर इथे आपल्याला आता अँटीडोट काय करायचं आहे, की येस, मी स्वच्छ आहे, मला हात धुवायची आवश्यकता नाही. पुट दॅट सत्यसंकल्प, सत्यसंकल्प जीवी धरा, जीवी धरावा. मगाशी तुम्ही सांगितलं फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट, मला एक विचार आला की सत्यसंकल्प समजा बीज असेल आणि बीज नुसतं जमिनीवर टाकलं तर जरी त्याला रोपटं आलं तरी ते पडून जायची शक्यता असते, त्याची मुळं धरत नाही. पण डेप्थमध्ये जर का बीज टाकलं आणि मग त्याला यायला उगवायला वेळ लागेल, पण जे उगवेल त्याची मुळं जी आहेत ती पक्की राहतील. सत्यसंकल्प कदाचित असंच असेल की बीज जर का डीपमध्ये टाकलं, जीवी धरावा, म्हणजे मन हे थोडं सुपरफिशियल झालं, जीव हा अजून डेप्थमध्ये झाला, आणि तो जीवीच जर का धरला तर तो पडायची किंवा उखडायची शक्यता कमी असेल. खूप सुंदर सांगितलं आपण बॉटम ऑफ द हार्ट, आणि त्याच्यापुढे संकल्प कसा जायचा आता पुढे, आणि त्याच्यात वासना कशा काढायच्या, ते टेक्निक पण काही अजून सांगा. येस, तुम्ही आता जे म्हणालात ना, तर कसं असतं, सध्या अवस्था अशी आहे की जर आपल्या मनामध्ये 100 विचार असतील तर 100 99 विचार जे आहेत ते रावणाच्या पार्टीचे आहेत आणि 1 विचार हा रामाच्या पार्टीचा आहे. तर तुम्ही विचार करा, का लोक गिव्ह अप करतात ऑन द वे टू ऑफ स्पिरिच्युअलिटी, अध्यात्मिकमध्ये का सोडतात, कारण ते थकतात, बोलतात नाही जमणार मला, पहिलाच संकल्प असा नाही जमणार, मी एवढा नीच आहे, खपटी आहे, पापी आहे, वगैरे वगैरे. तर त्यावेळेला आपण हा जो सत्यसंकल्प तुम्हाला सांगितला ना, तो जीवी धरायचा असेल. जीवी धरायचा याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याला सोडू नका, जस्ट होल्ड ऑन टू युअर कॉन्शियसनेस. आणि जेवढा तुम्ही याला बुद्धीमध्ये पकडून ठेवाल, एकदा तुम्हाला होणार नाही, दुसऱ्यांदा होणार, तिसऱ्यांदा होणार नाही, पण तुम्ही कंटिन्यू ठेवलात ना, पर्सिस्टन्स गिव्ज रिझल्ट, ठीक आहे ना. तर तुम्ही तो संकल्प पकडून ठेवा की मी ईश्वरीय संतान आहे, ठीक आहे ना, ईश्वर की संतान हूँ मैं, मी प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. की जर तुम्हाला काम वासना सतवत असेल तर मी परम पवित्र आत्मा आहे, ठीक आहे ना, आधी अनादी मी पवित्र आत्मा आहे, भले मध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या असेल पण मी ओरिजिनली प्युअर आहे, ठीक आहे ना, मी पवित्र आत्मा आहे. हा विचार तुम्ही पुन्हा पुन्हा आणत राहा मनामध्ये, ठीक आहे ना. सुरुवातीला तुम्हाला होणार नाही, पण जसं मी पुन्हा सांगतो, लौकिकमध्ये जेव्हा छोटं मूल असतं त्याला आईच्या दुधाची एवढी सवय झालेली असते की तुम्ही त्याला जेवण द्यायला तर नाही घेत, मग ते आई पण म्हणते की हा रडण्यापेक्षा त्याला दूध दिलेलं बरं. पण आम्ही त्यांना सांगतो की जर तुम्ही याला जेवण नाही चालू केलं तर याचं रक्त वाढणार नाही, कारण त्याला दूध जेव्हा आवश्यक होतं तेव्हा होतं, आता ह्याला जेवण पाहिजे, चपाती भात भाजी पाहिजे, तुम्ही चालू करा. मग ते आईला थोडं वाटतं की अरे हा काहीच नाही खाल्लं तर याचं कसं होईल, तो एक दिवस उपाशी राहील, दोन दिवस राहील, तिसऱ्या दिवशी त्याला खावं लागणार. करेक्ट, एक्झॅक्टली. हे जे खाणं आहे, सत्यसंकल्प जो आहे, तो जीवी कसा धरायचा, हे जरा मला आणि आमच्या प्रेक्षकांना थोडंसं डेमॉन्स्ट्रेशन करून. एक्झॅक्टली. होऊ शकाल, रिलॅक्स राहायचं आहे, ध्यान दोन डोळ्यांच्या मध्ये घेऊन जायचं आहे आणि स्वतःशी वार्तालाप चालू करायचा आहे की आतापर्यंत
जे काही घडलं ते चांगलं झालं, त्याच्यामध्ये काहीतरी कल्याण होता. या क्षणाला मी निश्चित करतोय की मी स्वतःकडे पाहिन, माझ्या संकल्पाकडे मी लक्ष देईन. माझे संकल्प माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. मी जर ठरवलं तर शुद्ध संकल्प करू शकतो, ही माझी शक्ती आहे. मला कळून चुकलेलं आहे की मी ईश्वरीय संतान आहे. आणि जसा हा परमात्मा पवित्रतेचा सागर आहे, तशी मी त्याची संतान देखील परम पवित्र आत्मा आहे. मी आदि अनादि रूपामध्ये एकदम शुद्ध आणि पवित्र आत्मा आहे, शांत स्वरूप आहे. शांत स्वरूप आणि पवित्र स्वरूप आत्मा आहे. मी हा संकल्प नेहमी लक्षात ठेवीन. दिवसभर काम करताना मी अवस्थेमध्ये राहीन की मी एक शुद्ध आणि पवित्र आत्मा, शांत स्वरूप आहे. शांत पवित्र स्वरूप. वाह, व्हेरी गुड. एक सत्य संकल्प टेक्निक मला पण समजलं, आमच्या प्रेक्षकांना पण समजलं. आपण हे खूप सुंदर आणि इफेक्टिव्ह परिणामकारकदा सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. तर हा सत्य संकल्प जीवी जो धरायचा आहे तो कंटिन्यू आज दिवसभर आपण धरूया. आणि आपल्याला माहितीच आहे आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस www.bkmarathi.com याच्यावर आपण माहिती जाणून घेऊ शकता. आपल्या काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील, ते आपण नेहमी सांगताच याच्यावर आम्हाला फोन करता. तेव्हा असेच आपण संवाद साधूया. तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत येऊन देत, तुमचं ॲप्रिशिएशन आमच्यापर्यंत येऊन दे, आणि आपण सर्वजण हा कार्यक्रम तडीला नेऊया. डॉक्टर सचिन आहेत आणि आपण पण सर्व आहात, आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण हा कार्यक्रम करणार आहे. तेव्हा पुन्हा उद्या भेटूया, तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी, किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.